जीवळसी पाटील गृहमंत्री मंडळाची राज्य हे या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करतो आणि ह्या ज्या प्रती आहेत निळोभराईंच्या गाथांच्या त्या 1000 प्रती देवस्थानला भेट दिलेले श्रीमान श्रीधर केशव दिवटे यांनी 1000 प्रती त्याचबरोबर विलास पंढरीनाथ देवटे या दोघांनी मिळून 1000 प्रती दिल्या त्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि श्रीधर केशव दिवटे यांना नेमकी या ठिकाणी निमंत्रित करतो. श्री संत निळोबाराय अभंग गाथा प्रकाशन आणि श्री संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याच्या जीर्णोद्धार प्रसंगी आज ज्यांनी हे भूमिपूजन केलं ते माननीय नामदार अजितदादा पवार, महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात, हरिभक्त परायण प्रज्ञा सूर्य चैतन्य महाराज देगलूरकर, महंत भास्करगिरी महाराज, हरिभक्त परायण बाळासाहेब मालक महाराज, हरिभक्त परायण प्रमोद महाराज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, आपले लोकप्रिय आमदार निलेशजी लंके, राजेंद्र तात्या फाळके, संत निळोबाराय संस्थेचे अध्यक्ष माननीय माऊली पठारे, उदयराव शेळके, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, आपले सगळ्यांचे आवडते अशोकरावजी सावंत, संदीपजी वरपे, हरिभक्त परायण एकनाथ महाराज, हरिभक्त परायण रघुनाथ महाराज गोसावी, हरिभक्त परायण माणिक महाराज मोरे, गावचे सरपंच सुभाषराव गाजरे, संभाजीराव गायकवाड, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, संत निळोबाराय संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, गेले 7 दिवस अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून आपण अध्यात्माचा यज्ञ या ठिकाणी केला. या सप्त्याच्या माध्यमातून अनेक अधिकार पुरुष महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत संतांची परंपरा, संतांचे विचार, संतांनी घालून दिलेला आदर्श या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आपण सुद्धा त्याचं श्रवण करून सर्वजण तृप्त झालेलं आहात. आज मला या निळोबारायांच्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी आज हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि निळोबारायांच्या अभंगाचं गाथा प्रकाशन आणि राहत्या वाड्याच्या संदर्भामध्ये जीर्णोद्धार या ठिकाणी केला. कर्तव्य कर्म निस्सीम भक्ती नामस्मरणावरील अतूट विलक्षण श्रद्धा या बाबतीत कमालीचे निष्ठावंत असलेले संत निळोबाराय हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आपल्या पिंपळनेरचे. इसवी सन 17व्या शतकाचा पूर्वार्ध हा संत निळोबाराय यांच्या आयुष्यातला कालखंड असावा अशी शक्यता त्या ठिकाणी सांगण्यात येते. नाथषष्ठीला पैठणच्या वारीसाठी दरवर्षी निळोबाराय जात असत आणि त्यांनी केलेली विठ्ठलाची भक्ती, त्यांनी केलेली संत तुकाराम महाराजांची भक्ती आपल्याला सर्वश्रुत आहे. त्यांनी संत तुकाराम महाराजांना गुरुस्थानी त्या ठिकाणी मानलेलं होतं. तुकाराम महाराज यांचा ध्यास नोंदवणाऱ्या संत निळोबारायांची गुरुनिष्ठा ही प्रखर होती.
गौळणी विरहिणी या भक्तिकाव्य प्रकारासह विपुल अभंग संपदा आणि चांगले चरित्र देखील निळोबारायांनी सांगितलं। त्यांची पांडुरंगाची भक्ती सर्वच अभंगातून प्रत्ययाला येते। त्यांचे श्रीकृष्ण चरित्र देखील हे विख्यात आहे। नाममात्र नामस्मरणाची थोरांची त्यांनी मांडली। पिंपळनेर हे प्रति पंढरपूर आपण सगळे मानतो आणि म्हणून या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आज आषाढ एकादशीसारखं स्वरूप या ठिकाणी आलं। पंढरपूरच्या यात्रेसारखं स्वरूप आलं आणि या यात्रेमध्ये तुम्ही सगळे वारकरी या ठिकाणी प्रसन्न चित्तानं सामील झालेला आहात। त्याचं कारण असं की ज्याचा उल्लेख मगाशी उपमुख्यमंत्र्यांनी केला की गेले 2 वर्ष महामारीच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं जीवन आपलं स्तब्ध झालेलं होतं। कशाबद्दल विश्वास नव्हता। शेती अडचणीमध्ये आलेली होती, उद्योग अडचणीमध्ये आलेले होते, आर्थिक प्रश्न निर्माण झालेले होते आणि नक्की आजार काय आहे आणि नक्की त्याला उपाय काय आहे हे कोणाला माहीत नव्हतं। कोणाला करोना होईल आणि कोण आज आपल्यामध्ये राहील आणि कोण आपल्यामध्ये राहणार नाही ही परिस्थिती होती। आणि त्याच्यानंतर आज थोड्याशा मोकळ्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आहोत। पण ज्याचा उल्लेख माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला, आज जरी मोकळं वातावरण असलं, माझी तुम्हाला विनंती आहे, ज्यांनी एक डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घेऊन टाका, ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी घ्या आणि 2 डोस घेऊन स्वतःला त्या ठिकाणी सुरक्षित करा। 2 डोस झाल्यानंतर सुद्धा करोना होतो, परंतु 2 डोस नंतर त्याच्यामध्ये त्या करोनाचं माणसाचा मृत्यूचं प्रमाण फार कमी असतं। आपण स्वतःसाठी स्वतःला सुरक्षित करायचं असेल, आपल्या कुटुंबाला सुरक्षित करायचं असेल, आपल्या समाजाला सुरक्षित करायचं असेल, तर त्याच्यासाठी सरकारने आखून दिलेली ही सगळी गोष्ट आपण त्याच्यामध्ये मनापासून लक्षामध्ये घेतली पाहिजे। संतांच्या विचारांनी नेहमीच वेगवेगळ्या समाजामध्ये, संत कुठल्या विचाराचे जरी असले तरी समाजामधलं अंतर कमी करणं, मनामनामधलं अंतर कमी करणं, हाच विचार आणि हीच विचारधारा ज्यावेळेला संत आपल्याला सांगतात, त्यावेळेला आज दुर्दैवानं एक लहान मोठ्या प्रसंगाच्या माध्यमातून आज एक अशांतता निर्माण करण्याचं काम केलं जातं। दंगल सदृश्य परिस्थिती त्याच्यामध्ये तयार होते। पोलिसांना त्यांची कामगिरी त्याच्यामध्ये करावी लागते की आपण कालच्या मालेगावच्या, अमरावतीच्या आणि नांदेडच्या घटनेमधून या ठिकाणी पाहिलेलं आहे। राज्याची आणि कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जरूर प्रयत्न करतो, परंतु आज देशामध्ये आपण पाहतोय कुठल्या ना कुठल्या निमित्तानं, मग देश स्तरावरचा प्रश्न असू द्या नाही तर राज्याच्या स्तरावरचा प्रश्न असू द्या, कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं समाजामध्ये विघटन घडवून आणण्याची, समाजामध्ये दुरी निर्माण करण्याची, समाजामध्ये अंतर निर्माण करण्याची एक प्रक्रिया सुरू आहे। आपण त्याला बळी पडता कामा नये, कारण शेवटी आपण शेतकरी वर्ग आहोत। आपण पिकवलं तर देश खाणार आहे, आपण नाही पिकवलं तर देश काय खाणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं जे सरकार आहे की ज्याचे प्रमुख अजितदादा आहेत, त्याचे प्रमुख बाळासाहेब थोरातजी आहेत, बाकीचे सगळे लोक आहेत, आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन आपल्याला करतायत आणि अडचणीमधून हे राज्य बाहेर कसं काढायचं आणि हे राज्य बाहेर काढत असताना जरूर 2 वर्षामध्ये सरकारच्या समोर आर्थिक टंचाई जरी निर्माण झालेली जरी असली तरी आत्ता दादांनी या ठिकाणी जाहीर केलं की पारनेरला जर आज दर 15 दिवसांनी पाणी मिळणार असेल तर निलेश लंकेंनी आमदारांनी त्या ठिकाणी यावं आणि ताबडतोब पारनेरशी पाणी पुरवठा योजना मंजूर करून देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यासाठी पैसे सुद्धा उपलब्ध करून दिले जातील। या निळोबारायांच्या जीर्णोद्धाराच्या कामाच्यासाठी सुद्धा 30 लक्ष रुपये ते 50 लक्ष रुपये त्यांनी देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घोषित केलेला आहे। आपण काय मिळतं एवढ्यापुरतं नाही,
आपण जसे संतांचे विचार ऐकतो, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून जो भक्तिरस आपल्या समोर येतो, जो जे अध्यात्म आपल्या समोर येतं, जी थोर परंपरा आपल्या समोर येतं, तीच परंपरा घेऊन गावामध्ये राहणाऱ्या, भागामध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या कामामध्ये सहकार्य केलं पाहिजे एवढीच मी अपेक्षा करतो. खरं आज या आध्यात्मिक व्यासपीठावर मला असं वाटलं होतं की संतांचे विचार ऐकायला मिळतील, परंतु राजकीय लोक आणि संत एकत्र आले की नेहमीच संतांच्यावर अन्याय त्या ठिकाणी होतो, परंतु अधूनमधून प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच आपल्या या सगळ्या विचाराचा लाभ घेत असतो. मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पांडुरंगारी. धन्यवाद दादा.